दिनविशेष या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। दिनविशेष या कार्यक्रमाची सुरुवात आपण दररोज एका प्रेरणादायी सुविचाराने करत असतो आणि आपला आजचा सुविचार आहे, न हरता न थकता न थांबता। प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं, त्याचबरोबर आपल्या मराठी भाषेत म्हणेला देखील तितकंच महत्व आहे। आणि आपली आजची म्हण आहे, गरजेल तो बरसेल काय, म्हणजेच जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करू शकतात ते कार्य एखादा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकणार नाही। त्याचबरोबर घटना जन्म मृत्यू आपल्या कर्तृत्वाने नव्हे, तर जन्म मृत्यूनेही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक व घटना यांच्याबद्दलची माहिती आपण शिवनेर प्रेमच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो। चला तर मग आजचे दिन विशेष पाहूया। आज 12 ऑक्टोबर 2020 वार सोमवार। दिनविशेषच्या सुरुवातीला आपण इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत। 1960 संयुक्त राष्ट्रासमोर भाषण करताना सोव्हिएत संघाचे राष्ट्राध्यक्ष निकिता कुच्छेव यांनी आपला मुद्दा ठसवण्यासाठी टेबलावर जोडा आपटलाय। त्याचबरोबर 1988 मध्ये जाफना विद्यापीठात LTTEच्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गमिनी कावाने हल्ला केल्याने भारतीय पथकाचे अतोनात नुकसान झाले। या होत्या आजच्या दिवसातील काही महत्त्वाच्या इतिहासकालीन घटना। तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वाचे जन्मदिवस। 1911 क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्म झालाय। त्याचबरोबर 1918 उद्योगपती व क्रिकेट प्रशासक बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे अध्यक्ष मुथैया अन्नामलाई तथा M.A. चिदंबरम यांचा जन्म झालाय। त्याचबरोबर 1921 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते जयंत श्रीधर तथा जयवंतराव टिळक यांचा जन्म झालाय। तर 1922 मध्ये कवयित्री आणि गीतलेखिका शांता शेळके यांचा देखील जन्म झालाय। त्याचबरोबर 1935 मध्ये भारतीय वकील आणि राजकारणी शिवराज पाटील यांचा जन्म झालाय। हे होते आजच्या दिवसातील काही महत्त्वाचे जन्मदिवस। तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वाचे मृत्यू दिवस। 1967 समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचं निधन झाले। त्याचबरोबर 2012 मध्ये भारतीय न्यायाधीश व राजकारणी सुखदेव सिंग कांग यांचं निधन झाले। हे होते आजच्या दिवसातील काही महत्त्वाचे दिनविशेष। आजच्या शिवनेर प्राईमच्या दिनविशेष या विशेष कार्यक्रमात आपण इथे थांबतोय। उद्या पुन्हा भेटूयात याच वेळी शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। आणि हो, आमचा हा कार्यक्रम आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।